चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्गावर असलेल्या विशाल स्कूटर या इमारतीचे आज मंगळवारी महानगरपालिकेने तोडकाम केले. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने या जीर्ण आणि धोकादायक इमारतीला पाडण्यासाठी नोटीस दिली होती, मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे आज महानगरपालिकेने ही इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. तोडकामादरम्यान परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. नागरिकांनी विरोध केल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच तोडकामाच्या वेळी परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि जमाव जमल्यामुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. विशाल स्कूटर इमारतीचे बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील जीर्ण झालेल्या इमारतींना पाडण्यासाठी महानगरपालिका सातत्याने कारवाई करत असून भविष्यात अशा इमारतीवरही तात्काळ कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर यावेळी यापूर्वी 3 वेळा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. कोर्टाची ऑर्डर पण आहे आणि 70 वर्षे जुनी इमारत आहे ही. ही जर आपोआप म्हणजे पडली तर जीवितहानी पण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही कार्यवाही केली आहे.